नमस्कार, मी अक्षय गोले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय फिजिक्स विथ अक्षय गोले मध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्क्युलर मोशन मधला नवीन न्यूमेरिकल। या आधीचे जर न्यूमेरिकल तुमचे मिस झाले असतील तर इथे वरती दिलेल्या आय बटन वरती क्लिक करा। आणि हो, तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन वरती हिट करा। तर चला पाहूया आजचा पहिला प्रश्न। सो आजचा प्रश्न आहे, अ बकेट कंटेनिंग वॉटर इज व्हिर्ल्ड इन अ सर्कल ऍट आर्म्स लेंथ, फाइंड द मिनिमम स्पीड ऍट टॉप टू इन्शुअर दॅट नो वॉटर स्पिल्स आउट, ऑल्सो फाइंड द करस्पॉन्डिंग अँग्युलर स्पीड, अस्यूम दॅट रेडियस दॅट इज आर इज इक्वल टू 0.75 मीटर। सो आजचं जे न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, आपल्याला सांगितलं एक बकेट घेतली, त्या बकेट मध्ये पाणी आहे आणि ती बकेट व्हर्टिकल सर्कल मध्ये आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये मूव्ह केलेली आहे। सो व्हर्टिकल सर्कल मध्ये जर आपण बकेट मूव्ह करत असू किंवा कुठलाही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी एक फोर्स आवश्यक आहे, तो आहे सेंट्रिपिटल फोर्स। आता हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा त्या ऑब्जेक्टच्या ठिकाणापासून सेंटर कडे म्हणजे डायरेक्टली टुवर्ड द सेंटर असा असतो, ठीक आहे। सो या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करणारा दुसरा फोर्स असतो, दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे। सो सेंट्रिपिटल फोर्स हा जर टुवर्ड सेंटर असेल म्हणजे सेंटर कडे असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे हा सेंटर पासून अवे असतो म्हणजे सेंटर पासून लांब जाणार असतो। सो हे दोन्ही फोर्स एकमेकांना बॅलन्स केले जातात, ओके। सो जेव्हा या बाटलीमध्ये पाणी आहे आणि ती आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये मूव्ह करतोय तर त्या पाण्यावरती देखील सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय। सो सेंट्रीफ्युगल फोर्स ज्यावेळेस ऍक्ट होतोय त्यावेळेस ते पाणी जे आहे हे जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेला ढकललं जाणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, ही बाटली जरी व्हर्टिकल दिशेला वरच्या दिशेला असेल तरीही त्या बाटलीतलं पाणी खाली पडणार आहे। सो आता हे होण्यासाठी वरच्या ठिकाणी असताना बाटलीची कमीत कमी काहीतरी वेलोसिटी हवी असणार आहे। सो ती वेलोसिटी किती असेल ते आपण आता पाहूया। सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मिनिमम वेलोसिटी ऍट टॉप। आता ही जी मिनिमम वेलोसिटी ऍट टॉप आहे ना, ही या फॉर्म्युलाने दिली जाते, व्ही टॉप इज इक्वल टू रूट ऑफ आर जी। आता इथे आर जो आहे तो आहे रेडियस ऑफ सर्कल आणि जी जे आहे ते आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन। दोन्हीच्या व्हॅल्यूज काय का, आपल्याला दोन्हीच्या व्हॅल्यूज माहिती आहे, आर ची व्हॅल्यू माहिती आहे 0.75 आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8। सो व्हॅल्यूज काय का, आपल्याला आन्सर मिळेल व्ही टॉप इज इक्वल टू 2.711 मीटर पर सेकंड। आता आपल्याला फाइंड आउट करायचं अँग्युलर वेलॉसिटी ऍट टॉप। आपल्याला हा फॉर्म्युला माहितीये की व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, दॅट इज लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी इंटू रेडियस। देअरफॉर अँग्युलर वेलॉसिटी कॅन बी गिव्हन ऍज ओमेगा टॉप इज इक्वल टू व्ही टॉप अपॉन आर। फाईन, सो आपल्याला ओमेगा टॉप ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, व्ही टॉप ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे। सो व्ही टॉप आणि आर ची व्हॅल्यू पुटअप करा आणि ओमेगाची व्हॅल्यू फाइंड आउट करा। सो आपली ओमेगाची व्हॅल्यू असेल ती असेल 3.615 रॅडियन पर सेकंड। सो आपल्याला जे रिक्वायर्ड आन्सर आहे ते रिक्वायर्ड आन्सर आपल्याला मिळालंय, आपल्याला मिळालंय द मिनिमम स्पीड ऍट टॉप इज 2.711 मीटर पर सेकंड आणि अँग्युलर स्पीड ऍट टॉप इज 3.615 रॅडियन पर सेकंड। सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। नेक्स्ट व्हिडिओ आपण कुठल्या न्यूमेरिकल वर बनवायचा हेही खाली कमेंट मध्ये लिहून पाठवा। आपण जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती हिट करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।